हर साल विश्व भर में 4 फरवरी को विश्व कैंसर दिवस मनाया जाता है। इसी श्रृंखला में गुरुवार को नागपुर महानगर पालिका की ओर से कैंसर दिवस के उपलक्ष्य में साइकिल रैली निकालकर लोगों में जन जागृति फैलाने का कार्य किया गया। कैंसर के खतरों के बारे में आम लोगों को जागरूक करने और इसके लक्षण और बचाव के बारे में जानकारी देने के उद्देश्य से विश्व कैंसर दिवस मनाया जाता है। इसी उद्देश्य को ध्यान में रखते हुए गुरुवार को महानगर पालिका की ओर से साइकिल रैली निकालकर लोगों में जन जागृति फैलाने का कार्य किया गया। इस संदर्भ में मनपा अधिकारियों ने अधिक जानकारी दी। या उपक्रम आहे कॅन्सरच्या बद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी। ये असा एक डिझीज आहे, यांचा चांगला आम्ही हॅबिट्स आम्ही फॉलो केलं, आमचा लाईफस्टाईल आम्ही चांगला ठेवलं, तर या डिझीजमधून आम्ही सेव होऊ शकतात, यांच्यासाठी आज अवेअरनेस रॅली केलेली आहे। आज या जनजागृती यांच्यामुळे आम्ही लोकांना येही सांगणार इच्छितो की त्यांना कसा प्रकारचा लाईफस्टाईल फॉलो केलं तर त्यामधून ते सेव होऊ शकतात, यांच्यासाठी आमच्याकडे ऑन्कॉलॉजिस्ट असोसिएशन पण आहे, त्याने पण आता आम्हाला एक सेशन देणार आहे यांच्या कसा आम्ही यामधून वाचू शकतात। आणि या अवेअरनेस आहे सगळं लोकांच्यामध्ये पोचणार पाहिजे। आता लाईफस्टाईल सगळ्यांचा बदल झालेली आहे, आम्ही सगळं ठिकाणीमध्ये फास्ट चालणं सुरू झालं, जेवणच्यासुद्धा आम्ही फास्ट फूडमध्ये गेलेली आहे, आणि तो हॅबिट्स आहे तो गुटखा असो किंवा सिगरेट असो हे सगळं थोडा थांबणार पाहिजे। आणि लोकांच्यामध्ये आम्ही फोर्स करून सांगण्याच्यापेक्षा लोकांचं अवेअरनेस पोचलं तर लोकांनी स्वतः या सोडलं तर त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी जे खूप चांगला होईल। हे अवेअरनेस आम्हाला लोकांच्यामधून जे स्वतः उभं होणार पाहिजे म्हणून आम्ही हे कार्यक्रम सुरू केला। आणि महानगरपालिकेच्या सगळ्या टीमने आम्ही असं ठरवलं आहे की निदान महिन्यातून एकदा तरी सायकलने कार्यालयात यायचं, यानिमित्ताने थोडंसं हेल्थ कॉन्शियसनेस पण वाढेल, पोल्युशन कंट्रोलिंगसाठी आमचा छोटासा खारीचा वाटा का होईना तो मिळेल, आणि एक अवेअरनेस किंवा लोकांपर्यंत हा मेसेज जाईल। मग दर महिन्यात आम्ही अशा कुठल्या तरी विशेष डेला हा सायकल कार्यक्रम घेतो। या महिन्यात अनायसं वर्ल्ड कॅन्सर डे आलेला आहे। वर्ल्ड कॅन्सर डे आता मागच्या आपण पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये तसंच जग हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे, त्या दृष्टिकोनातून कॅन्सरवरतीसुद्धा आपण जास्त कॉन्शियस व्हावं आणि आपल्याकडे जी कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा म्हणून इथले काही कॅन्सर स्पेशलिस्ट ऑन्कोलॉजिस्ट पण इथे आलेले आहेत। इथल्या एक अमेरिकन ऑन्कोलॉजी हॉस्पिटलची टीम आमच्यासोबत आज सायकलिंगसोबत आहेत। या सगळ्यांकडून आम्ही एक छोटासा अवेअरनेस प्रोग्राम पण घेतलेला आहे आणि इतर पण काही प्रोग्राम ते असिस्ट इथे करतात आहे। या सगळ्यांच्या सोबत आज ही आमच्या कार्यालयीन सर्व अधिकाऱ्यांनी काढलेली ही रॅली आहे। अशीच आम्ही दर महिन्यात एक रॅली अवश्य काढू। बहुत सारे लोग ऐसे हैं जो ये समझते हैं कि कैंसर ये बीमारी छूने से फैलती है, जिसके चलते लोग कैंसर के मरीजों से अच्छा व्यवहार नहीं करते हैं। कैंसर के संबंध में फैली गलत धारणाओं को कम करने और कैंसर मरीजों को मोटिवेट करने के लिए इस दिन को मनाया जाता है। कैमरा पर्सन राजकुमार बोहड़ के साथ दिशा हटवा की रिपोर्ट।